EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शन धारकांना त्यांच्या न्याय मागण्यांसाठी वेळोवेळी संपूर्ण देशभर राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने करण्यात आली. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने 7500 पेन्शन व त्यावर महागाई भत्ता, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पूर्ण पगार, पेन्शन, वैद्यकीय सुविधा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या साखळी उपोषणाचा आज 100वा दिवस आहे. सदर या दिवशी पेन्शन धारकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी मोर्चाचे आयोजन बुलढाणा शहरात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले. सदर हा मोर्चा मुकमोर्चा असल्याने त्याला लाऊडस्पीकर वापरला जाणार नाही. तसेच कुठल्याही प्रकारची नारेबाजी घोषणा मोर्चा दरम्यान दिल्या जाणार नाही. या मोर्चात 60 ते 80 वर्ष वयाचे ज्येष्ठ नागरिक पेन्शन धारकांचा सहभाग असणार आहे. तर या मोर्चाकरिता धारकांनी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. नितीन कानडजे पाटील, महावॉईस, बुलढाणा. आज EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या या साखळी उपोषणाचा 100वा दिवस आहे. मध्यंतरी 4 दिवस आमरण उपोषणही झालं, ते संपूर्ण भारतात झालं, पण आज बुलढाण्याला प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे इथे 100व्या दिवसाचं आज आंदोलन चालू आहे आणि हे पुढेसुद्धा चालू राहणार आहे. आज आमच्या मागण्या सरकारनी सरकारमध्ये यायच्या अगोदर मागच्या सरकारनी मागण्या मान्य करण्याचं ठरवलं होतं. त्याच्यानंतर 5 वर्ष निघून गेले, अजूनही मागणी मान्य झालेली नाही, कुठलीही मागणी मान्य झालेली नाही. आज इथे म्हातारे लोक रस्त्यावर बसले आहेत, उपोषण करतायत, 100 दिवस झाले आणि इथे तुमच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.